सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वारी हनुमान हे तीर्थक्षेत्र अकोला जिल्ह्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यात पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। श्री समर्थ रामदास स्वामी यांनी 400 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केलेली आहे। दर्शनीवारी रविवारी येथे भाविक भक्त दर्शनाला परिवारासोबत येतात। रविवार हा दिवस सुट्टीचा असल्याकारणाने येथे कर्मचारी वर्ग नोकरीधन नोकरी करणारे लोक सुद्धा रविवारी दिवस सुट्टीचा असल्यामुळे येतात। परंतु कोरोना काळात वारी हनुमान मंदिर 6 महिन्यांपासून बंद असल्यामुळे भक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागले। येथे येणारे भक्तगण व पर्यटक सातपुड्याचा आस्वाद सुद्धा घेतात। तीर्थक्षेत्र वारी हनुमान हे सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे इथे येणाऱ्या भाविक भक्त या तीर्थक्षेत्रात नैसर्गिक दृश्य तसेच वान धरण सुद्धा भक्तांना पाहावयास मिळते। येथे 3 जिल्ह्याचा त्रिवेणी संगम सुद्धा आहे। तरी आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असता शासनाने वारी हनुमान हे तीर्थक्षेत्र उघडावे, भक्तांना दर्शनाची सोय होईल व अनेक भाविक भक्तांना मारुती रायाचे दर्शन होईल म्हणून शासनाने याकडे लक्ष देऊन मंदिर दर्शनाकरिता उघडावे अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे भाविक भक्त करीत आहेत। वारी हनुमान हे मोठं पर्यटन स्थळ आहे आणि इथं असंख्य भाविक भक्त येतात। इथं आल्यावर त्यांना वापस जावं लागते, मंदिर इथं बंद असते। तरी शासनाला एकच विनंती आहे की इथं आणणाऱ्या भाविक भक्तांना दर्शन व्हावं आणि मंदिर उघडणं द्यावं। वारी हनुमान हे 400 साल पुरातन संस्थान है। समर्थ रामदास स्वामी द्वारा हनुमान जी की स्थापना यहाँ हुई है और त्रिवेणी संगम पे है। और विशेष करके ये एक पर्यटन स्थल है, यहाँ 3 जिलों का संगम है। 6-7 महीने से कोरोना के प्रादुर्भाव की वजह से वारी हनुमान ये संस्थान बंद है। धीरे धीरे कोरोना का प्रभाव कम होते जा रहा है और जगह जगह शहर वगैरह सब मंडियाँ वगैरह खुलने लग गई। तो हमारी भी ऐसी इच्छा है कि समय के साथ में मंदिर भी खुल जाए तो बहुत अच्छा हो जाएगा, ताकि आने वाले भाविकों को भगवान का दर्शन हो सके। और असंख्य लोग यहाँ हमेशा आते रहते हैं और यहाँ से वापस जाते हैं और वो पूछते रहते हैं भाई कि मंदिर खुलेगा कब। तो अभी शासन को ऐसा एक निवेदन है कि शासन ने समय के साथ में इन बातों का ख्याल रखते हुए मंदिर को खोलने की परमिशन देना चाहिए। एमसीएन न्यूज करिता गजानंद राठोड, हिवरखेड़, ग्रामीण।